आम्ही आता आलोय सागर चौधरीच्या घरी, म्हणजे जो आमच्या टीम मध्ये होता त्याचं लग्न झालं, आम्ही त्याच्या लग्नाला येऊ नाही शकलो, थोडक्यात म्हणजे प्रॉब्लेम होता, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. सागर चौधरी म्हणजे हे यांनी माझ्या मित्राचं काम केलेलं आहे, म्हणजे नाही का घरोघरी जाऊन डिलिव्हरी करतो. तेव्हा मी याला विचारलं होतं डिलिव्हरी कशा कशा करतो, त्याने उत्तर दिलं होतं म्हणजे होम डिलिव्हरी. तू सांग कसली डिलिव्हरी केली होती, मी त्याला विचारलं पण होतं यामध्ये की डिलिव्हरी म्हणजे बायांच्या डिलिव्हरी करतो का. नाही येत ना, त्रास नाही झाला नाही. नाही बाबा भटकलो होतो आम्ही, कुठे झुकले होते आम्ही, तेव्हा पाठी मागत आहे कोणता गाव आहे तिकडेच भटकलो होतो. तुम्हाला सगळे या लावलो, तुम्ही डायरेक्ट सगळे इंडिया बसलं भेटायला. आम्ही आलोय पण आम्ही भटकलो, पण आता तुम्ही यामध्ये आम्ही दाखवतो तुम्हाला. चला नवीन वहिनीला नवीन आपण भेटून येऊ. इंट्रोडक्शन करून दिलं, ही माझी मैत्रीण गायत्री. हाय. ऑरेंजची पाटली माहिती ना ते डॉली डॉली. तुझ्या बायकोला भेटू शकेल का नाही बोलव. सांग ना तुझी मैत्रीण आली व्हिडिओ मधली. हाय. नाही नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. नाही नाही असू दे असू दे. हाय. या इकडे या इकडे. या नवीन इकडे बोल ना त्यांचं अशी इकडे ना. मग तुम्ही आमचा भोकाच्या गौरा पाहिला होता ना म्हणजे फॉरेनच्या पाटलींनी बनवला. त्याच बोललं होतं मला तुमचा व्हिडिओ लय आवडत बघ. ओ वाव थँक्यू. तुझं काम झालंय चली या वहिनी. ये रे तुम्ही मला ओळखतात ना, आपण कॉलवर बोललो ती मीच आहे आणि ही फॉरेनची पाटली नाही का. हाय लॉली भेटायला नाही बोल ना काही. ओ हाय मी डॉली म्हणजे रिअलमध्ये माझं नाव गायत्री आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, तुम्हाला आवडलेत माझे व्हिडिओ, कसे वाटले बघण्यात काही इंटरेस्ट नाही माझ्याशीच. बर गपना जाडे मी ड्रायव्हर की तुम्हाला गपना मला बोलू दे ना. तुझीच वहिनी का माझी पण आहे. कसं वाटलं तुम्हाला एक मिनिट कधीपासून व्हिडिओ त्यांनी माझ्यासोबत केलेली तिच्यासोबत नाही केलेली. ठीक आहे ना मी पण ओळखत नाही. तो माझा भाऊ झाला म्हटल्यावरती माझी पण वहिनी झाली. होम डिलिव्हरी केल्या घरी जाऊन. अरे त्या डिलिव्हऱ्या कधी संपतील. चुप आहे तू. हा बरं ठीक आहे बोल तू बोल. मी नाही बोल सासरा येईल लफडं धरेल आमचं तुला काय माहिती. मुलामध्ये ते अशी तुला काय माहिती. बरं का वहिनी त्याचं माझं लफडं धरलं होतं. पाहिला नाही व्हिडिओ. पाहिला ना बघा वहिनीने पण व्हिडिओ बघितलेला आहे म्हणजे वहिनींना काही प्रॉब्लेम नाही. हो व्हिडिओ बद्दल तुम्हाला काही त्रास नाही ना. म्हणजे अर्थात आधी विचारून घेतलेलं बरं नाही का मित्रांनो. परत वहिनीला राग यायचा आम्ही गेला दू दू धुलई असं काही करू नका बरं का. आम्ही फक्त व्हिडिओ मध्ये तसं बघायला गेलं तर रिअल मध्ये आमचा भाऊ आहे बरं का. तो फक्त व्हिडिओ मध्ये आम्ही कॅरेक्टर रोल करतो. ठीक आहे तुझा भाऊ असेल माझा नाही. घे यायचा भाऊ नाही माझा भाऊ आहे. भाऊ नाही तो कधी असतो माझा भाऊ. हो अच्छा आपण या या ताई आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. या कोणी या या मॅडम या तुम्ही या ना. तू पण ये ना. असं का लाज वाटते का. हो जोडीने जाव त्याला लाज वाटते. लाजाचा विषय नाही लहान भाऊची बायको. हो थँक्यू आमचे तुम्ही व्हिडिओ बघतात. थँक्यू थँक्यू वहिनी तुम्हाला पण तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. चला तर मग आता त्या कोण आहेत. आपण त्यांच्या आजीला भेटूया. नमस्कार करते आजी बाई. कंबर वाकलं माझं. कसला माझा कंबर नीट हो म्हणून. पण आमच्याकडे ना असं गळत पडत. आमच्याकडे असं गळत पडत. आमच्याकडे पडत. पण मी तरी नमस्कार केला. दुसरे काय आजी बाल राग नको यायला. परत म्हणे आमच्या घरी आली नाही ना. मला लात मारणार आहे का काय. कंबर नीटने झालं ना माझ्या आजी लात थोडी मारणार आहे. ते बाळ कसं असते बघ माझ्याकडे बघून. ओ म्हणजे आता आहे माझ्या नाना भावाचं भाऊ नाही मुलगा ना. मुलगा आहे. वाव किती गोड आहे ते. हाय बेबी. हाय बेबी. हाय बेबी. हाय बेबी बॉय. हा सॉरी हाय बेबी बॉय. कसं काय अचानक आले आमच्याकडे. ते काय ना आजी आम्ही लग्नाला निघालो होतो. चला ना पुढे चला. आम्ही लग्नाला निघालो होतो. तसं नाही आजीला समजून नाही सांगितलं. आजी माझी तुलाही करेल हो असं आहे. आम्ही निघालो. आम्ही पिंपरी पर्यंत आलो. पाठ पिंपरी पर्यंत तो बाबाराव बसला दाढी करीत. तेवढ्यात आम्हाला फोन आला. प्रॉब्लेम झाला. ती एक बाई होती तिचे व्हिडिओ काढायची होती. तिडा तिडे घेऊन गुंड घेऊन आली. म्हणून आम्हाला धुवायला जावं लागलं तिथं. असा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही तिथं धुलाई करायला गेलो होतो त्या बाईची. बाकी काहीच नाही. नाही तर राग नाही आला ना. नाही माझ्या भावला राग येतो पटकन. राग आहे देवांनी. वा क्या बात आहे.
पाहिलं माझ आजी कशी आहे तुझ्या सारखी नाही आहे मा साडी मांडायचं नाही ये म्हणा इकडे ये आजी केस ओढ म्हण केस ओढ तो तुझे केस ओढायचे ना तुझे चांगला मुका देतो अच्छा म्हणजे तो आमची चांगली पप्पी घेतो बाप रे पप्पी घेतो तो चिमटी पण घेतो चल मग चिकडे चला तर मग तुम्ही बघितलं आम्ही आलोच यांना किती आनंद झालाय ही तर फर्स्ट टाइम आली माझाही फर्स्ट टाइम आहे पण मी सगळ्यांना ओळखते बाय द वे गाईज खूप छान वाटलं मी यांना सगळ्यांना ओळखत नाही मी पहिल्यांदा यांच्या घरी आले आहे आणि खूप छान वाटतं आहे हा यांनी याच्या राहुल सॉरी राहुल नाही सर सॉरी सॉरी राहुल नाही सागर सॉरी माय मिस्टेक सागर चौधरी म्हणजे माझा फ्रेंड माझा भाऊ याने अशा बरेचसे नाती माझ्यासोबत नाही का शूटमध्ये तयार केली आम्ही बरेचसे नाटकं केलेत शूटमध्ये त्या माध्यमातून आमची ओळख झाली पण बरं वाटलं व्हिडिओ आमच्या घरोघरी व्हिडिओ बघितला तर आम्हाला ओळखलं जातं आम्हाला खूप आनंद आहे पण आज मी फर्स्ट टाईम त्याच्या घरी आली मला खूप चांगलं वाटतं सगळ्यांचा स्वभाव तुम्ही बघितला आजीने पण मी फर्स्ट टाईम त्यांना भेटले पण असं वाटलं नाही मी त्यांना पहिल्यांदा भेटले असं वाटतं ती खरंच माझी आजी आहे तुम्ही माझ्या आजीला बघितलं नाही पण माझ्या आजी सारखीच आजी ती पण अरे मेन माणूस राहिला हो तुम्हाला ओळखलंच नाही मी आपली ओळखच नाही ओळखणार कसं थँक्यू सो मच हा हे सागरचे वडील आहेत माय सन ऑफ ओके कंट्री नाही ना नो हां ओके ही तुमची सन आहे ही तुमची सुनबाई आहे म्हणजे मराठीत करून देते तुम्हाला राग नको हां तुम्हाला माझा मोठा नमस्कार हां तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे का तुम्हाला ना बरोबर लवकर लग्न हो अरे 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 अच्छा तुला जी नाही एक मिनिट मी इथे आले म्हणजे तुम्हाला आवडलं नाही का लगेच माझं लग्न लावून द्यायचं ओ पण अजून मी पिकली रे अजून मी कवडीची म्हणजे मग मला अजून चांगला भेटला पाहिजे माझी इच्छा आहे मला खूप भारी भेटला पाहिजे म्हणजे ज्याने मला सांभाळलं पाहिजे माझ्या आईला आम्हाला घर जावं पाहिजे मुळात म्हणजे अरे देवा मग तर वाटत प्रॉब्लेम आहे छान येईल छान भेटेल याची वाट बघा असं म्हणते मी छान भेटेल हे बघा नाही 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 हे बघा मित्रांनो मला काही भाऊ नाही आम्ही चार बहिणी आहे त्याच्यामुळे मला घर जावे पाहिजे जो माझ्या आईला सांभाळेल मला सांभाळेल बस काही भाऊ नाही भाऊ नाहीये मी याला भाऊ नाहीये हा तेच भाऊ नाही तुला हा कोण आहे म्हणून मी याला भाऊ मानलेला आहे हा माझा भाऊ आहे हे माझे वडील आहेत आजपासून मी यांना वडील मानते मला बाप पण नाहीये अर्थात वडील नाहीये पण आता हे आज माझे आजपासून हे माझे फादर आहेत चांगला आशीर्वाद आपण लग्नाचा नका देऊ मात्र नाही मला अजून नाही म्हातारपणात पण करता लग्न करतात आजकाल करतात सगळं चालत मग एक काम कर ना तुला एक आई पाहून आई पाहून घेईन एक तुला आई म्हणजे तुम्ही माझा तुम्ही तुमची सोय लावताय किती राहिले तुमचे अर्धे गेले अर्धे राहिले जाऊ द्या पिकले ना झाड वाढलं ना पण पिकले ना झाड वाढलं ना झाडाचं खोड वाढलंय झाडाचं संडा हिरवा करे आता नातू पंथ पाहिजे तर कुठं तुम्ही तुमचं पाहू राहिली कशाहून नातू पंथ पाहिजे मी म्हणते तुमची लेक म्हणून राहिली कशाहून कशाहून म्हणजे मी म्हणून राहिले म्हणे कशाहून मात्र झाले उडा मारत बंद करतोय काय ते माकडे म्हणजे तुम्ही माकडे काय बरं झालं सांगितलं मला माहितीच नव्हतं आताच म्हणजे माझे वडील स्वतःलाच माकड म्हणून राहिले मला वाईट वाटतं बघितलं ना अच्छा मी माकडी नाही म्हणजे सगळ्या इज्जतीचा फालुदा माझ्या माल नाही बोलायचं माल नाही बोलायचं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आमची कॉमेडी अर्थात म्हणजे आमचा फर्स्ट टाइम होता या फॅमिली सोबत पण ही फॅमिलीने आम्हाला असं जाणून नाही दिले का आम्ही वेगळे कुणीतरी आहे पप्पा कमी यार ना हा तर हे वडील आहेत आजपासून माझे हा माझा भाऊ ही वहिनी ही बाकीची मेंबर आहे इकडे बसलेली पण आज नाही का ए जारी आहे ना म्हणजे नाही का आपण दुसऱ्या ठिकाणी जातो नवीन व्यक्ती नवीन माणूस ते घरच्यांना डाऊट येतो हे कोण आहेत ही लेडीज आली मग ही लेडीज कशासाठी आली असेल कशाबाबत आले असेल काय संबंध पण या फॅमिलीमध्ये असं काही नाही एकदम फ्रीडम वाटला मला एकदम फ्री फॅमिली वाटली
माझा भाऊ तर असा गप्प बसलाय, वहिनी नव्हती तेव्हा तर माझ्याशी नाही गप्पा मारायचा. पहिले काय आहे 65 रुपये दामन काय सांगितलं मी 65 रुपये दामन काय आणलं मी म्हणजे 65 रुपयाची माझ्या वडिलांनी दामन आणून दिली आणि तिच्याने शिवून टाकलंय त्याचं तोंड. आय द वे गाईज, खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं यांच्या घरी येऊन. माझी यांच्या घरी यायची ही फर्स्ट वेळ होती. इतका आनंद, एवढा आनंद. हेच काय चाललंय, थांबाय थांब ना, तू तोंड पुसू दे ना. अरे तू समोर आपल्याला व्हिडिओ चालू आहे, तू तोंड पुसू देस. आपली आरची तर काही सुधारणारच नाही. खूप छान वाटलं यांच्या घरी येऊन, खूप मस्त मजा वाटली. काय अरे माय गॉड, बघितलं नाही मा. म्हणजे माझं नाव अर्चना, सगळे अर्चन पाशा. मला पर्शा नाहीये कुणी आणि मी काय पाहिजे नाही, मला पर्शा पाहिजे बी नकोय. बरं, यांचं हे सगळं असंच चालू राहणार आहे, हे संपणार नाही आहे. आता आम्ही यांच्या घरी आलो आहोत, तर चहा पाण्याचा एन्जॉयमेंट घेतो. एक मिनिट, चहा पाणी राहू दे, नंतर पहिले नाव घ्यायला. नवीन जोडपे नाव घे ना, तर बनताय. तर वहिनी या पुढे लाजू नका. वहिनी नाव घेणार आहेत, नाव घ्या वहिनी. आमचा मान आहे असं कस. अहो नाव घ्यायला असता काय, नाव घेतलेलं असं कस. आम्ही नव्हतं आलो, आम्ही नव्हतं आलो. वन्स मोर लाजू नका, आपलीच माणसं. मी घेऊ का पहिले? आवर दादा आवर, सावर नको आवर. चांदीची सायकल सोन्याचं सीट, चांदीची सायकल सोन्याचं सीट, चालगत तेजस्विनी डबल सीट. वा वा वा, क्या बात आहे. कधी मैत्रिणींना नाही वाटलं चालगत डबल सीट पाहिलं ना, ते बनवावं लागेल पहिले. थांबा, कधी मला नाही म्हटलं बरं का. आता तुम्ही आता वहिनीच ऐकू, डबल सीट काय वहिनी बोला. आता भावाने तर घेतलं तुझ्यापेक्षा भारी घेतलं माझ्या वहिनीने. बाय, डबल सीट म्हणे साधा आहे डबल सीट. येत सिंगल सीट मला सांगितलं असत ना, मी नाही बार नाव घेतलं असत. घ्या घ्या, या या वय राहिलं का, या नाही घेऊ दे त्याला. नाव नाव घेऊ दे, या इथे या इथे. काय म्हणतो असतं माहिती का, माझ्या आईचं नाव घ्यायचं एवढाच हाऊस आहे ना. घ्या म्हणाव, चला. सिन्नर पासून गुळवत पर्यंत पेरला लसून. सुजला बाई चालते का रिक्षा डबल बसून? वा, रिक्षा कधी पासून? रिक्षा होती पहिली, रिक्षा होती. मला तर नाही दाखवली कधी. दाखवायची वस्तू आहे ती, मग रिक्षा दाखवायची वस्तू नाही का, ठेवायची वस्तू आहे का. ती तीन चाकी पळवायची रिक्षा असते. हा, मग ती दिसतीस ना अशी. दोन चाकी कोणती? दोन चाकी ही. हा, ही दोन चाकी. नाही नाही, ही दोन चाकी मला माहिती. गप्पुत्रे मी तुझी आई आहे का? अच्छा, म्हणजे माझी आई गावाला गेली म्हणून माझ्या आईचा सगळा सत्यानाश. काहीच नाही केला, केलास केलास कोण तर राहिला. ठीक आहे तर मित्रांनो, बघितलास किती कॉमेडी, किती फोन केला. आम्ही आलेले, आमची ओळख काही नव्हती, तरी आम्ही ओळखीतून अनोळखी व्यक्तीतून ओळख केली. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. आणि जाडी तर काय बोले ना, तिची तर बोलतीच बंद झाली. असं काही नाही आहे गाईज, म्हटलं चला आपली बोलती आहे बेस्टीज, तर मग तिचंच ऐकू सगळं म्हणून मी शांत बसलेली. ती खरंच खूप छान वाटलं यांच्या घरी येऊन, खूप आनंद झाला. आता खूप वेळ झाला आम्ही सगळी मजा मस्ती केली आलेपासनं, तसे आमची धिंगानेच चालू आहे. तुम्ही बघताच आहात, आता आम्ही थोडंसं चहा पाणी वगैरे घेतो आपण. गोष्ट थांब जरा, तुझंच किती बडबड करते. मी तर कमी बोलते, ती जास्त बोलते. मुळात म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे, जी मी आता मला सांगायची वाटते. हे बघा, माझ्या भावाचं काही खूप मोठं बिझनेस, खूप मोठं काही आहे नाही, छोटंसं घर आहे जे आहे पत्र्याचं. पण खूप माणूस जरी मनाने श्रीमंत असला ना, सॉरी चुकलं माझं, माणूस हा श्रीमंतीने श्रीमंत असला ना त्याला महत्त्व नाही. माणूस हा मनाने श्रीमंत पाहिजे. तिथे जिथे श्रीमंती मनाची असते ना, तिथं माणूस हा कधीच भिकारी नसतो. मला इथे येऊन आज समजलं, खूप खूप भारी वाटलं दादा तुझ्या घरी येऊन. तुला राग आला असेल माझ्या बोलण्याचा, तर सॉरी सॉरी वहिनी. पण हे बघा, मला असं वाटतं आजपर्यंत माझा अनुभव नाही का, मी अशा भरपूर ठिकाणी गेले असं लगेच मिळून मी सोडून आमच्याशी कोणी असं बोललं नाही. पण आज तुमच्या घरी आल्यावर असं वाटलं खूप हॅपी, खूप भारी. गरीबातलं गरीब घर, जिथे माणूस काय असेल ना तिथं नेमकी माणूस आहे ना, खूप हॅपी असतो. तर बाय द वे गाईज, खूप छान वाटलं आता यांच्या सगळ्यांशी भेटून. आम्ही आता थोड्या वेळ यांच्यासोबत गप्पा मारतो, यांच्या घरामध्ये चहा पाणी नाश्ता करतो. नवीन वहिनी चहाचा नवीन चहा पिऊन बघतो की नाही. वहिनी नाही थोडा त्रास देऊन बघतो, नंदा काय असतात त्यांनाही कळू द्या. आम्ही काय त्रास देणार नाही गाईज. तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सर्वात पहिले कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा. तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा. बाय, थँक्यू सो मच, बाय.